महत्त्वाची बातमी बघूया। गांधी जयंती निमित्त इंडिया आघाडीकडून पदयात्रेचं आयोजन करण्यात आलंय। इंडिया घटक पक्षांच्या वतीनं राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त पदयात्रेचं आयोजन करण्यात आलंय। मुंबई काँग्रेसचे सगळे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, जिल्हाध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी अध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष, नगरसेवक, अगदी प्रदेश प्रतिनिधी सुद्धा या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसेंना अधिक विचारूया। प्रणाली, काय अपडेट? आता आपण पाहतो की पदयात्रा ही आंदोलन प्रणाली तूर्तास धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। सलग नीट आवाज तुमचा आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण आता जी माहिती मिळते प्राथमिक माहिती अशी आहे की या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलंय, तिथे पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे थोडेसे कार्यकर्ते बिथरलेत असं चित्र निर्माण झालं होतं। ही दृश्य थेट दृश्य आहेत, गांधी जयंती निमित्त पदयात्रा काढण्यात आली आहे इंडिया आघाडीकडून। पोलिसांनी या पदयात्रेला परवानगी नाकारलेली आहे, पण सगळे कार्यकर्ते मात्र आक्रमक आहेत। मुंबईतून थेट प्रक्षेपण इंडिया आघाडीचा मोर्चा, मात्र पोलीस या सगळ्यांना आवरताना दिसतायत, अडवताना दिसतायत, आणि कार्यकर्ते मात्र आक्रमक आहेत। या पदयात्रेला परवानगी नाही असं पोलीस सांगतायत, मात्र त्यांचं कोणीही ऐकत नाहीये। गर्दी इतकी जास्त आहे की पोलिसांना या सगळ्यांना आवरणं कठीण झालेलं आहे। इंडिया आघाडीकडून पदयात्रेचं आयोजन करण्यात आलंय। महत्त्वाचे नेते या पदयात्रेमध्ये आपल्याला सहभागी झालेले दिसतायत। वर्षा गायकवाड आपल्याला दृश्यांमध्ये दिसतायत, इतरही काही नेते दिसतायत। मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी दिली जाते, पण वातावरण थोडंसं तणावाचं आहे, कारण या पदयात्रेला परवानगी नाहीये अशी माहिती मिळतीये, आणि त्यामुळे पदयात्रा रोखण्याचे प्रयत्न पोलीस करतायत, पण ते इतक्या गर्दीमुळे शक्य दिसत नाहीये। आमच्या प्रतिनिधी प्रणाली आपल्याला दृश्यांमध्ये दिसतायत, पदयात्रेत सहभागी असलेल्याकडून प्रतिक्रिया घेत आहेत त्या। अर्थात प्रचंड गर्दी आहे। आघाडीकडून आक्रमकपणे मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी केली जाते। इंडिया आघाडीकडून ही पदयात्रा आयोजित करण्यात आलेली आहे। खूप मोठ्या प्रमाणात पोलीस कुमक आहे या पदयात्रेच्या पुढे।
मात्र या कार्य हे कार्यकर्ते इतके आक्रमक आहेत की त्यांना रोखणं अशक्य झालेलं आहे। पदयात्रेचं नेतृत्व करण्याच्या पहिल्या फळीमध्ये आपल्याला वर्षा गायकवाड दिसत आहेत। काही क्षणापूर्वी थोडीशी तणावाची परिस्थिती ही झाली होती या पदयात्रेसोबत। प्रतिक्रिया घेण्याकरता याविषयीचे अपडेट्स घेण्याकरता आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे सोबत आहेत। पुन्हा एकदा प्रणाली आपल्या सोबत जोडली गेलेली आहे। प्रणाली या पदयात्रेसोबत या सगळ्या लोकांसोबत तू चालतेस, त्यांच्या प्रतिक्रिया घेण्याचे प्रयत्न करतेस, वर्षा गायकवाड दृष्टांमध्ये दिसत आहेत, काय अधिक सांगशील या पदयात्रेसंदर्भात? खरं तर या पदयात्रेसाठी इंडियाच्या वतीनं मुंबईच्या मेट्रो सिनेमापासून ते रिगल सिनेमा आणि रिगल सिनेमापासून ते बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा इथपर्यंतची परवानगी मागण्यात आलेली होती। पण जेव्हा आंदोलनकर्ते 2 वाजता जमले तेव्हा जाणीवपूर्वक आंदोलनकर्त्यांना सांगण्यात आलं की तुमची परवानगी जी आहे ती रिगल सिनेमापासून आहे, तुम्हाला पुढे जाता येणार नाही। आणि तरीही सुद्धा कार्यकर्त्यांमध्ये आयतवी समर्थन निर्माण झाल्यामुळे सगळे नेते मंडळी हे मेट्रो सिनेमापासून रिगल सिनेमाकडे चालत निघाले। सध्या ते फॅशन स्ट्रीटच्या जवळ पोहोचले, पण पोलिसांनी इथं पूर्णपणे नाकाबंदी केलेली आहे। कदाचित त्याच्या पुढे पोलीस जाऊ देणार नाही असं दिसतं आहे। आणि त्यामुळं आता इथे आपल्याला एक मोठा गोंधळ बघायला मिळेल यात काही शंका नाही। नक्की, मात्र कोण कोण सहभागी झालाय या पदयात्रेमध्ये? मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी दिली जाते, पोलिसांनी या सगळ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता काही क्षणापूर्वी असंही दृश्यात बघायला मिळालं होतं, काय सांगशील? अगदी, आता पुन्हा एकदा फॅशन स्ट्रीट समोर पोलिसांनी गाड्या आडव्या लावलेल्या आहेत। या ठिकाणी आपल्याला माजी मंत्री असलम शेख दिसून येत आहे आणि त्याचबरोबर चरणसिंग सप्रा दिसून येत आहे। दुसरीकडे वर्षा गायकवाड, राहुल जाधव ज्या मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत शरद पवार गटाच्या, त्या आपल्याला बघायला मिळाले। एकूणच जे मुंबई पातळीवरचे जे सगळे नेते आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि आज गांधी जयंती निमित्त सगळ्याच पक्षांचे विविध कार्यक्रम असल्यामुळं या ठिकाणी मुंबईशी संबंधित सगळी काँग्रेस राष्ट्रवादीची मंडळी जे एकवटलेली आहे। यात कोणी दिसत नसेल तर तो आहे शिवसेना पक्ष, जो की इंडियाचा घटक पक्ष आहे, पण त्यांच्यापैकी कोणी मुख्य नेते आलेले या ठिकाणी दिसत नाही। साधारण काय संवाद सुरू आहे, का थांबवतायत पोलीस त्यांना, पुढे जाऊ देत नाहीयेत, रिगल पासनच सुरू करा ही पदयात्रा असं म्हणणं आहे का पोलिसांचं? असलम शेख यांना आता पोलीस ताब्यात घेत आहेत, माजी मंत्री त्यांना जरा साईडला घेण्याचा प्रयत्न केलाय, परंतु आता पोलिसांची गाडी आणि मधला जो पॅच आहे त्या पॅच मधून असलम शेख बाहेर पडले आहेत। वाटतं होतं की पोलीस त्यांना ताब्यात घेत आहेत, परंतु मधल्या पॅच मधून बाहेर पडलेला आहे। आता उर्वरित कार्यकर्त्यांना पोलीस जाऊ देत नाहीये, परंतु मधल्या पॅच मधून असलम शेख हे बाहेर पडलेले आहेत। त्यांच्याबरोबर चरणसिंग सप्रा बाहेर होते, पण थांबवून ठेवलेलं आहे। एक कुठेतरी केओसचं वातावरण आहे संपूर्ण परिसरात। यातच कदाचित वर्षा गायकवाड आणि राखी जाधव या मात्र पुढे निघून गेल्या असं चित्र पाहतो। ही दृश्य इंडिया आघाडीची पदयात्रा ही सुरू होती, मात्र पोलिसांनी परवानगीच्या मुद्द्यावरनं ही पदयात्रा काही काळासाठी रोखलेली आहे। सचिन सावंत आहेत आपल्या सोबत, त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। सचिनजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये। इंडिया आघाडीची पदयात्रा पोलिसांनी रोखली आहे, आपली पहिली प्रतिक्रिया? नाही, गंभीर आहे। एके ठिकाणी गोडसेच्या मार्गावर चालणाऱ्यांना पूर्णपणे मुभा दिली जाते, ज्या पद्धतीची भाषा वापरली जाते त्यांच्यावरती कारवाई केली जात नाही, परंतु गांधीजींच्या मार्गावर चालणाऱ्या लोकांना मात्र आज ज्या पद्धतीनं वागणूक दिली जाते, आता आम्हाला पोलिसांच्या गाडीपासून घेऊन चाललं गेलं आहे जबरदस्तीनं, हे चित्र या देशासाठी उपयुक्त आहे का? G20च्या सगळ्या देशाच्या प्रमुखांनी ज्या पद्धतीनं अभिवादन केलं राजघाटावरती आणि पंतप्रधानांना त्यांना झुकावं लागतं, त्यांच्या गांधीजींच्या मार्गावर आज हे चालणार आहे की आज गोडसेच्या मार्गावर चालणार आहे, हा प्रश्न आहे या ठिकाणी। सचिनजी, परवानगीचा नेमका काय मुद्दा होता? परवानगी दिली गेली नव्हती? आज या पद्धतीनं सरकारनं असहकार्याची भूमिका घेतलेली आहे ते चुकीची आहे। बर, आज ज्या पद्धतीनं संपूर्ण सरकारी कार्यालय बंद आहे आणि असं असताना मेट्रो पासून आम्ही चाललो होतो, त्यांचाही मार्ग सीमित करून केवळ रिगिलच्या बाजूनेच चला अशा तऱ्हेचा जे चित्र तयार करण्याचा प्रयत्न झाला ते दुर्दैवाचं आहे।
बर पोलिसांनी नेमकं सांगितलं काय? नाही, पोलिसांचं म्हणणं आहे की आम्ही रिगल चौकीपर्यंत जा, 1 किलोमीटर चाला, जास्त चालायचं नाही. आणि मग ज्या पद्धतीने आम्ही मेट्रो पासून चालणार होतो तो मार्ग सीमित करण्याचा प्रयत्न केला गेला. बर, हे अत्यंत दुर्दैवाचं आहे, कारण आज सरकारी कार्यालय बंद आहे, संपूर्ण रस्ता खाली आहे, कुठे ट्रॅफिक नाही, लोकांना त्रासही नाही. आणि ही शांतीची यात्रा होती, शांती यात्रा आहे, अभिवादन यात्रा आहे. इथं लोक कुठल्याही तरचा निषेध नाही, सरकारच्या विरोधात नाही, भाजपच्या किंवा कुठल्याही सत्ताधारी पक्षाच्या विरोधात नाही. यात्रा उलट तर सगळ्यांनी मिळून या ठिकाणी चालली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. ठीक आहे, मुद्दा कळला आपला सचिनजी, धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतची बोलणार, प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. इंडिया आघाडीची ही पदयात्रा सुरू होती, मात्र पोलिसांनी परवानगीच्या मुद्द्यावरून ही पदयात्रा रोखली. या पदयात्रेच्या अनुषंगानं इंडियातल्या घटक पक्षांच्या वतीनं महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या अनुषंगानं त्यांना आदरांजली म्हणून या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यामध्ये मुंबई काँग्रेसचे सगळे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि इतर जे कार्यकर्ते आहेत ते सहभागी झाले होते. इंडिया आघाडीतले इतरही काही जे पक्ष आहेत त्या पक्षांचे नेते देखील आणि पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा या पदयात्रेत सहभागी झाले होते. ज्या पद्धतीनं पोलिसांचा एवढा मोठा बंदोबस्त किंवा ठिकठिकाणी अडवणूक केली जाते, काय म्हणणं आहे? बघा, मलाही समजत नाही की पोलिसाला सर्वांना माहीत होता की हा शांती यात्रा आहे,
आमचे दोन चार मुद्दे घेऊन शांती यात्रा ही आपण इथून महात्मा गांधींच्या पुतळ्यापर्यंत काढली होती आणि आज शेवटी शांतीचा दिवसच आहे। लाल बहादूर शास्त्री यांची जयंती, महात्मा गांधींची जयंती, शांती प्रारूप मध्ये आम्ही जाणार होते पण अचानक पोलिसांनी या ठिकाणी थांबवलेला आहे। हा अलोकतांत्रिक रीतीने त्यांनी थांबवलेला आहे। यावरून दिसून येते की लोकतंत्रवर ठोक तंत्र हावी झालेला आहे, लोकतंत्रवर नरेंद्र मोदीचा तंत्र हावी झालेला आहे। आम्ही इंडिया म्हणून याचा पुरजोर विरोध करणार आहोत। जीतेगा भारत, जुड़ेगा इंडिया। आपण जर बघितलं तर आप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल, या तीनही पक्षाला आता मुंबईमध्ये महिला अध्यक्ष आहे आणि त्यांना इथे अशा पद्धतीने अडवण्यात आलेलं आहे, त्यांच्याबरोबर वाईट वागणूक देण्यात आलेली आहे। आज देशाचे पंतप्रधान तिथे जाऊन राजस्थानमध्ये जाऊन ते लोक तिथे महिला आरक्षणची वार्ता करतात। महिलांना संरक्षण आणि महिलांसोबत कसं वागायचं हे देशाचे पंतप्रधान राजस्थानमध्ये बोलतात आणि या ठिकाणी महिला अध्यक्षांना किंवा इतर महिलांना काय रीतीने या ठिकाणी थांबवण्यात येत आहे ते तुम्ही स्वतः पाहतात। हे त्यांचे दोहरे मापदंड आहेत, त्यांचे दोहरे मापदंड आणि हिंदीमध्ये म्हणतात की पाखंड, हे चालणार नाही, आम्ही यांचा विरोध करणार। एक शेवटचा प्रश्न की आज तुम्ही मी पण गांधी ही उपमा देत आहे किंवा या टायटल खाली तुम्ही हे आज पदयात्रा काढली आहे, काय गरज आहे, काय तुम्हाला वाटतं? ज्या रीतीने आपण पाहतो की पूर्ण देशात नफरत पसरवते, तो मणिपूर असू द्या, हरियाणा असू द्या किंवा इतर राज्य असू द्या, सगळ्या ठिकाणी आपण नफरत पाहतो। त्या नफरतच्या समोर आणि मोहब्बतची दुकान आम्ही काँग्रेसवाले आणि इंडियावाले घेऊन जातात, म्हणून आम्ही ही घोषणा दिलेली आहे की आज शांती यात्रा आणि मोहब्बत का पैगाम लेकर के हम जाएंगे। धन्यवाद। सध्याबद्दल ते होते सपरा साहेब। आता सध्याच्या घडीला जर आपण बघितलं तर संपूर्ण आंदोलन जे आहे किंवा ही पदयात्रा जी आहे ती फॅशन स्ट्रीटच्या तिथे पोलिसांनी अडवून धरलेली आहे आणि आता तिथून सुद्धा ही पदयात्रा थोडी पुढे मार्गस्थ होताना आपल्याला दिसती आहे। काँग्रेसचे नेते जे आहेत, इंडियाचे नेते जे आहेत, ते आता पुढे कुठल्या रस्त्यावरून मार्गस्थ होताना आपल्याला बघायला मिळतात। आपण पाहतो आहोत की ही यात्रा आता या ठिकाणी सुरू झालेली आपल्याला बघायला मिळते। दृश्यांमध्ये आपण पाहतो आहोत ही इंडिया आघाडीची जी पदयात्रा आहे ती पोलिसांनी थांबवलेली आहे। गांधी जयंतीच्या निमित्तानं या पदयात्रेचं आयोजन खरं तर करण्यात आलेलं होतं। आपण सध्या दृश्यांमध्ये पाहतो आहोत इंडिया आघाडीतील काँग्रेस आणि इतर जे घटक पक्ष आहेत त्या घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते या पदयात्रेमध्ये सहभागी झालेत। अजूनही पोलीस आक्रमक झालेल्या या सगळ्या कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि इतर इंडिया आघाडीतले जे घटक पक्ष आहेत त्या घटक पक्षातले जे नेते आहेत, पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, ते पोलिसांचा हा जो बंदोबस्त आहे तो झुगारू पुढे जाताना दिसत आहेत। त्याचीच ही थेट दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। काही काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील आपण पाहिल्या, ऐकल्या। आमची ही पदयात्रा शांततेत काढली जात असताना ही पदयात्रा नेमकी का थांबवली जाते असा सवाल देखील या नेत्यांनी विचारलेला आहे। या पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। कार्यकर्ते एकीकडे जोरदार घोषणाबाजी करतायत, केंद्र सरकारचा निषेध केला जातो आहे, पंतप्रधान मोदी यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली जाते, मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आल्याची दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। या पदयात्रेला परवानगी नसल्याचं कारण देत पोलिसांनी पदयात्रा रोखण्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र आक्रमक झालेल्या इंडिया आघाडीतल्या
पक्षांच्या कार्यकर्त्यांनी। पोलिसांचा हा जो विरोध आहे तो झुगारला आणि त्यानंतर ते पदयात्रा सुरूच ठेवू लागले आणि त्यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि इंडिया आघाडीतले इतरही काही जे घटक पक्ष आहेत त्यांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। वर्षा गायकवाड, चरणजीत सिंग सप्रा आणि इतरही काही काँग्रेसचे नेते, इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांचे नेते, कार्यकर्ते सुद्धा या पदयात्रेमध्ये सहभागी झाल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहिलंय। कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी देखील करताय। केंद्र सरकारच्या विरोधात ही घोषणाबाजी सुरू आहे। लोकशाही नाही इतर ठोकशाही आहे असा थेट आरोप यावेळेला इंडिया आघाडीतल्या नेत्यांनी केलेला आहे। शांततेत चाललेल्या पदयात्रेवर पोलीस बळाचा वापर का करून ही पदयात्रा थांबवतायत असा सवाल देखील विचारण्यात आला। मोठा पोलीस बंदोबस्त या पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर तैनात करण्यात आलेला होता। अतुल लोंढे देखील सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। अतुलजी, इंडिया आघाडीनं या पदयात्रेचं आयोजन केलं होतं मात्र ही पदयात्रा पोलिसांनी रोखली, परवानगीचं कारण देत ही पदयात्रा रोखली गेली, आपली पहिली प्रतिक्रिया? असं आहे की गांधी जयंतीच्या दिवशी गोडसे प्रवृत्ती उभावून आलेल्या आहेत आणि त्यांना असं वाटतं की या देशामधल्या सामान्य माणसाचा जो अधिकार आहे सरकारच्या विरोधात बोलण्याचा, लोकशाहीचा अधिकार, संविधानानं दिलेला अधिकार, तो अधिकार आम्ही दाबून टाकू अशा पद्धतीचा प्रयत्न आहे तो सरकारकडनं होतो आहे। त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की 1942 जे आंदोलन होतं, सर्व नेते जरी त्यांनी जेलमध्ये टाकले तरी सामान्य लोकांनी नेते होऊन नेतृत्व देऊन तो लढा चालवलेला। आज गांधी जयंती आहे, गांधी जयंतीच्या दिवशी कशा पद्धतीनं या देशामध्ये तानाशाही सुरू आहे हे स्पष्टपणे यांच्या वागणुकीतून दिसत आहे, त्याचा आम्ही निषेध करतो। आणि इंडिया इंडिया जो आहे तो कधीच हरत नाही, तो इंडिया हा जिंकणारच आहे। या भीतीपोटी सगळं हे भीती आणि भेदरलेलं सरकार जे आहे ते अशा पद्धतीची भेकडक कारवाई जी करत आहे। बरं अतुलजी, मात्र परवानगीचा जो मुद्दा समोर आलेला होता, पोलिसांनी याला परवानगी नाकारली होती अशी देखील एक बाब समोर येते, त्या अनुषंगानं नेमकं काय सांगता येईल? असं आहे की परवानगीचा जिथपर्यंत प्रश्न आहे की एकदा आपण अप्लिकेशन दिली आणि शांततापूर्वक पद्धतीने आपण एखादा आंदोलन करतो म्हटलं, सरकार समोर आपण आपला मुद्दा मांडतो म्हटलं, तर त्याला नाकारण्याचं काहीच कारण? तिथे काही कोणी गुंडे बदमाश अतिरेकी लोक आहेत का? समाजामध्ये प्रतिष्ठा असणारे लोक आहेत, समाजासाठी काम करणारे लोक आहेत, मंत्री झालेले लोक आहेत, आमदार आहेत, तर ती परवानगी नाकारण्याचा काही अधिकारच नाही ना। काहीतरी स्पेसिफिक त्याला कारण पाहिजे, फक्त परवानगी नाही द्यायची बाबा, हे सुद्धा तानाशाहीच आहे ना। लोकशाहीमध्ये आंदोलन करणे हा संविधानाचा अधिकार आहे, संविधानापेक्षा सरकार मोठं नाही आहे, संविधानाप्रमाणे सरकार चाललं पाहिजे। परवानगी नाकारण्याचं कारण काय आहे? फक्त इंटिमेशन द्यायची असते, एकदा संविधान वाचावं म्हणा त्या पोलिसांना। बर, मग अतुलजी, आता या सगळ्या प्रकारानंतर काय नेमकी पुढची भूमिका असणार आहे? पुढची भूमिका हीच आहे की सामान्य जनता जी महागाईमध्ये होरपडलेली आहे, सामान्य जनता, युवक आज जो बेरोजगार आहे, कंत्राटीकरणापर्यंत हे सरकार केलेलं आहे आणि या सरकारचा फक्त धार्मिक धर्मांतरता पसरवणे, भेदाभेद निर्माण करणे, एक एक समूह दुसऱ्या समूहासमोर उभा करणे, ज्याच्या विरोधामधला जो लढाई तो आमचा तीव्र होणारच आहे, त्याच्या विरोधात आम्ही उभा आहोत आणि राहणार ताकदीने। बर अतुलजी, खूप खूप धन्यवाद, आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे होते आपल्यासोबत फोनलाईनवरनं आणि त्यांनी या सगळ्या संदर्भातली प्रतिक्रिया देखील दिलेली आहे। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत आहेत सध्या। प्रणाली, सध्याची नेमकी काय अपडेट आहे? आता हा मोर्चा MTNL जो चौक आहे किंवा फॅशन स्ट्रीटचा जो दुसरा अंत आहे त्या ठिकाणी येऊन थांबवण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी सुद्धा पुन्हा एकदा आता मार्गस्थ होण्याचा प्रयत्न जे पदयात्रेकरी आहेत ते करताना आपल्याला बघतायत दिसतायत। मुळातच काँग्रेस आणि इंडियाच्या सगळ्या मित्रपक्षांचं असं म्हणणं आहे की जेव्हा आम्ही शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करणार, शांततापूर्ण मार्गानं पदयात्रा काढणार आहोत हे सांगितलेलं होतं। महात्मा गांधींच्या जयंती निमित्त ही पदयात्रा काढली जाणार होती
मग पोलिसांनी ही पदयात्रा चिरडण्याचं कारण काय अशा पद्धतीचा सवाल या ठिकाणी त्यांनी उपस्थित केलेला आहे. आपण पाहतोय की पदयात्रेकरी जे आहेत ते पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु पोलिसांनी मात्र ठिकठिकाणी गाड्या आडव्या लावून त्यांना दोन्ही बाजूला अडवण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला बघायला मिळतो आहे. मुळातच ही पदयात्रा शांततेच्या मार्गाने पार पडू शकली असती, कारण आज एकतर सुट्टीचा दिवस होता आणि त्यामुळे कुठलाही सण समारंभ नव्हता. गांधीजींची जयंती ही शांततेसाठी म्हणून ओळखली जाते, शांततेच्या मार्गाने त्यांना अभिवादन केलं जात असतं. लालबहादूर शास्त्री जयंती आहे. दोन्ही नेते जे राष्ट्रीय नेते आहेत ते शांतता प्रिय असे नेते होते आणि त्यांच्या जयंतीनिमित्त जरी पदयात्रा काढली जाते तर तिला या पद्धतीनं चिरडणं हे कितपत योग्य आहे आणि पोलिसांनी मुळात एवढा बंदोबस्त लावण्याचं कारण काय असा सवाल या ठिकाणी वर्षा गायकवाड असतील किंवा प्रीती शर्मा मेनन असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जे मुंबई अध्यक्ष आहे राखी जाधव यांनी उपस्थित केलेला आहे. मुळात या शहरात जर आपण बघितलं तर आजच्या घडीला तीन महिला अध्यक्ष आहेत, म्हणजे प्रीती शर्मा मेनन या आपच्या प्रदेश मुंबई अध्यक्ष आहेत, वर्षा गायकवाड या काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं राखी जाधव या मुंबईचं प्रतिनिधित्व करतात. तीन महिला अध्यक्ष या मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या, परवानगीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली होती. असं असताना सुद्धा हा मोर्चाने मुळात ही पदयात्रा काय चिरडली असा सवाल वारंवार या ठिकाणी उपस्थित केला जातो आहे. आता तरी जे पदयात्रेकरी आहेत त्यांना एमटीएनएलच्या चौकामध्ये अडवून ठेवलेलं आपल्याला बघायला मिळेल. बरं, पण प्रणाली आता या म्हणजे जे इंडिया आघाडीतले जे नेते आहेत जे ही पदयात्रा काढत होते त्यांची नेमकी पुढची भूमिका काय असणार आहे आणि पोलीस या सगळ्या संदर्भात नेमकं काय म्हणतात? पोलिसांचं असं म्हणणं होतं सुरुवातीपासून की ही परवानगी मेट्रो सिनेमा नाही तर रिगल सिनेमापासून देण्यात आलेली होती, परंतु पदयात्रेकर्त्यांनी मात्र मेट्रो सिनेमा ते रिगल सिनेमा आणि रिगल सिनेमा ते बाळासाहेबांचा जो नवीन पुतळा तयार करण्यात आलेला आहे तिथपर्यंतची परवानगी मागितलेली होती आणि ही पदयात्रा शांततापूर्ण मार्गाने जाईल असंच त्यांनी आधीच आपल्या पत्रामध्ये नमूद करून ठेवलेलं होतं. त्यामुळे पोलिसांची ही सरळ दडपशाही आहे अशा पद्धतीचं मत या सगळ्या आंदोलन पदयात्रेकर्त्यांनी व्यक्त केलेलं आहे. सीपीआय असेल किंवा आम आदमी पार्टी असेल ही या ठिकाणी उपस्थिती दिसत असली तरीही एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते ती की इंडियाचा एक महत्वाचा घटक असलेला शिवसेना या पक्षाच्या वतीनं या ठिकाणी कुणीही नेता आलेला नाही, कुणीही आमदार आलेला नाही किंवा त्यांचे पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित असलेलं बघायला मिळत नाहीये. त्यामुळे या संपूर्ण पदयात्रेबद्दल शिवसेनेची भूमिका काय होती हे मात्र आता खरंच म्हणजे प्रश्नार्थक आहे आणि नेमकं इंडियामध्ये या लोकांचं समर्थन खरंच किती मोठ्या प्रमाणावर आहे हे सुद्धा बघणं या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे. परंतु तुर्तास एवढं मात्र नक्की आहे की आजच्या या महात्मा गांधीजींच्या जयंती निमित्तानं जी यात्रा काढण्यात आलेली होती पदयात्रा त्याला शिवसेनेची उपस्थिती आपल्याला बघायला मिळते. प्रणाली, ठाकरे गटातल्या नेत्यांची उपस्थिती का नव्हती, काही याबद्दलचं ठोस कारण कळू शकलंय? अजून तरी नाही, नेतेमंडळी अजून यावर तुर्तास बोलताना दिसत नाहीये, परंतु नेमकं कारण काय होतं हे आपण थोड्या वेळात जाणून. बर, प्रणाली तुम्ही अशाच आमच्यासोबत जोडलेल्या राहा. आपण प्रेक्षकांना ही दृश्य दाखवूया सध्याची. ही जी पदयात्रा काढण्यात आलेली होती ती पदयात्रा आता पोलिसांनी एका ठिकाणी थांबवलेली आहे आणि या सगळ्या इंडिया आघाडीतल्या कार्यकर्त्यांना नेत्यांना पोलिसांनी थांबवलेलं आहे. पदयात्रा काढण्यात येणार होती इंडियाच्या वतीने, इंडियाचे सगळे घटक पक्ष याच्यामध्ये सहभागी होणार होते. रेड्डी साहेब आपल्या बरोबर आहेत. साहेब, ज्या पद्धतीनं या आंदोलनाला ठिकठिकाणी अडवण्यात आलं, नेत्यांना पुढे जाऊ देण्यात आलेलं नाही, काय वाटतंय तुम्हाला? खरं तर शांततापूर्वक पदयात्रा काढलं असं तुम्ही आधीच सांगितलेलं. आम्ही त्यांना रिक्षा रूट पाठवला आणि त्याच्यानंतर मेट्रोपासून चालू होऊन संबंध डिटेल रूट पाठवून तिथे पदयात्रा आहे. गांधीजींना अभिवादन करण्यासाठी पदयात्रा आहे त्यांना सांगितलेलं आहे. हे सरकार हे दडपून टाकते कारण त्यांना हे सरकार आहे हे नथुराम गोडसेच्या बाजूचं आहे, हे सरकार कॉर्पोरेटच्या बाजूचं आहे, हे सरकार मनुवादी आहे, हे कामगारांचे जे कायदे आहेत ते कायदे चार कायदे करत आहेत. हा जे आंदोलन गांधीजी कशा विरुद्ध लढले, ब्रिटिशांच्या साम्राज्यशाही विरुद्ध लढले, लोकशाही स्वातंत्र्यासाठी लढले, धर्मनिरपेक्षेसाठी सर्व धर्म समभाव याच्यासाठी लढले, संविधान त्यानंतर निर्माण झालं, हे स्वातंत्र्याची मूल्य आहे. हे जे सरकार आहे बीजेपीचं, केंद्रातलं मोदीचं सरकार आणि इथलं फडणवीस हे पण आप म्हणजे हे जे काही सरकार गडबड आलेलं आहे
ध्येय आहे धर्माच्या नावाखाली अत्याचार करणार आणि या सगळे नागरिकांचे हक्क दडपणार सरकार आहे, त्यामुळे त्यांना कुठल्याही या ठिकाणी आंदोलन करू द्यायचं नाही, त्यामुळे ते पोलिसांना पुढे टाकून हे आंदोलन चिरड पण ज्या पद्धतीनं आज स्लोगन देण्यात आलेला आहे मी पण गांधी हे देण्यामागचं कारण काय? हे देण्याचं कारण की गांधीजींचं योगदान स्वातंत्र्य आंदोलनाला फार मोठं आहे. ब्रिटिशांची प्रचंड धडक फाशी देत होते, म्हणजे लाठी लाला लजपतरायांचा मृत्यू हे झाला, चौकाचौकात फटके मारत होते, लोक घाबरत होते, परंतु गांधीजींनी त्यांना अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध उभं केलं, अहिंसा म्हणून उभं केलं आणि जे कायदे चुकीचे आहेत त्याचा प्रतिकार करा म्हणून सांगितलं त्यांनी. आणि त्यांनी हे सगळे गांधीजींची जी मूल्य आहेत ती मूल्य काय आहे त्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं की सर्व धर्म समभाव, संविधानवर कायद्यावर आधारलेलं सरकार, नागरिकांना हक्क देणारं सरकार, याच्यासाठी लढले ते नौखाली. आणि याच संदर्भात आपण आता प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. राम कदम देखील आहेत आपल्या सोबत सध्या, त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. कदम साहेब आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. इंडिया आघाडीनं पदयात्रेचं आयोजन केलं होतं मात्र ही पदयात्रा रोखण्यात आली आहे पोलिसांकडनं, आपली पहिली प्रतिक्रिया. मुळामध्ये ही जी इंडिया आघाडी आहे ही स्वतःच कुटुंब वाचवण्यासाठी भ्रष्टाचारी लोकांची ही टोळी आहे. आता आपण व्यक्तीविषयी राहुल गांधींपासून ते सगळेच जर पाहाल त्या सगळ्यांवर कोणत्या ना कोणते आरोप आहेत, अनेक जण जामिनावर बाहेर आहेत, तर त्याच्यामुळे स्वतःचं कुटुंब वाचवण्याची यांना अधिक चिंता आहे, लोकांना कसं लुटता येईल हा त्यांचा अजेंडा आहे. आणि त्याच्यामुळे हे सगळे आदरणीय मोदींच्या भयापोटी त्यांच्या पुढे आपला निभाव लागणार नाही म्हणून हे एकत्र आलेली ही लुटारू टोळी आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार आहे. क्रमांक एक राहिला प्रश्न अशी कोणत्याही प्रकारची जी पदयात्रा असते मोर्चा असतो पोलिसांचं काम करत असतात, ते सत्ताधारींची असो किंवा विरोधी पक्षातली असतो, तर त्याच्यामुळे त्यांना एका विशिष्ट ठिकाणापर्यंत यायला निश्चितपणे पोलिसांनी त्यांना परवानगी दिली असणार आणि पुढच्या ह्याच्यात त्याच्या नियमाप्रमाणे ते अडवलंय. पण कितीही असे कौरव एकत्र आले तरी आपण द्वापारमध्ये पण पाहिलं की पांडवांचाच विजय झाला, तर त्याप्रमाणे हे सगळे भ्रष्टाचारी लोक किती एकत्र आले तरी 2024 ला मोदीजीच पुन्हा या देशाचे पंतप्रधान होतील यात वाद नाही. पण कदम साहेब ज्या पद्धतीचा आरोप या पदयात्रेत सहभागी असलेल्या इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केलाय की आम्ही शांततेत आमची पदयात्रा काढत असताना पोलिसी बळाचा वापर का केला जातोय, लोकतांत्रिक आपलं सगळं देशाचं संविधान आहे लोकशाही आहे मात्र ठोकशाही का केली जाते असा सवाल त्यांनी विचारलाय, असा आरोप त्यांनी केलाय. त्यांना असं बोलणं ही त्यांची राजकीय आवश्यकता आहे, कारण एन केन प्रकारे सत्ताधारी पक्षावर म्हणण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीवर त्यांना टीका करायचं आणि तेच त्यांचं लक्ष आहे. यांचे पक्षामध्ये कसे आहेत माहिती आहे का, यांचे पक्ष वडिलांनी स्थापन केला पक्ष, त्या पक्षाचा भविष्यातला नेता कोणतो मुलगा, मुलाच्या नंतर नातू, नातूच्या नंतर पंतू, हजार हजार 2000 कोटीचे भ्रष्टाचाराचे आरोप यातल्या जवळपासच्या प्रत्येक पक्षाच्या नेत्यांवर आहे आणि हे आम्हाला शिकवणार. आणि पोलिसांचं काम करतायत, तुम्ही किती एकत्र या किती एकत्र येऊन, मराठमोळा एक शब्द आहे की बोमला, त्या बोमल्यानं महाराष्ट्रातली जनता तुम्हाला भीक देखील घालणार नाही. ज्या वेळेस तुम्ही महाराष्ट्रात सत्तेवर होतात लोकांना कसं लुटून खाल्लं ते काल परवा कोविडची 400 समोर आली त्याच्यातून आलं ना क्लिअर. उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि त्यांचे नेते कसे लोकांची घरं लुटत होती, ज्यावेळेस एका बाजूला लोक तडफडून मरतायत, अनेकांनी स्वतःच्या आईला गमावलं कोविडमध्ये, अनेकांनी वडिलांना गमावलं आणि ही यांची टोळी लोकांना लुटत होती, कागदावर दाखवत होते की एवढे लोक कामाला आहेत, प्रत्यक्षात कुणीच नव्हतं. म्हणजे ही जी सगळी लुटारू गँग आहे, लोक एवढे गप्पर आहेत, लोकांना इतकं गृहित नव्हते. त्यांचं काय झालंय की यांनी लोकांना एवढं गृहित धरलंय की लोक काय काही बोललं तरी लोकांना काय कळत नाही, त्याच्यामुळे आता जनतेनंच उठाव करण्याची गरज आहे या लुटारू टोळींबद्दल. बर ठीक आहे, मुद्दा कळला आपला कदम साहेब, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतची बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. भाजपचे नेते आमदार राम कदम होते आपल्या सोबत आणि त्यांनी या सगळ्यावर टीका आता केलेली आहे. आपण पाहतो आहोत हे दृश्य,
इंडिया आघाडीची पदयात्रा मुंबईमध्ये काढण्यात आलेली होती आणि या पदयात्रेला परवानगीच्या मुद्द्यावरनं पोलिसांनी थांबवलेलं होतं, रोखलेलं होतं. त्यानंतर या इंडिया आघाडीतले जे घटक पक्ष आहेत त्या पक्षांचे जे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत त्यांनी पोलिसांचा विरोध झुगारला आणि आपली पदयात्रा सुरूच ठेवली. आक्रमकपणे ही पदयात्रा सुरू ठेवली. त्यानंतर पोलिसांनी या पदयात्रेला एका ठिकाणी थांबवून ठेवलेलं होतं. काँग्रेस नेत्यांच्या खास करून प्रतिक्रिया आपण काही वेळापूर्वीच पाहिल्या. हे सरकार दडपशाही करणारं सरकार आहे असा आरोप यावेळेला करण्यात आलेला आहे. शांततेत आम्ही आमची पदयात्रा काढत असताना पोलिसी बळाचा वापर करण्याची गरज काय असा सवाल काँग्रेस नेत्यांनी राज्य सरकारला विचारलाय. मुंबईतली ही दृश्य आपण सध्या पाहतो आहोत. इंडिया आघाडीची जी पदयात्रा सुरू झालेली होती त्या पदयात्रेला पोलिसांनी रोखलं परवानगीच्या मुद्द्यावरनं. शिवसेना, ठाकरे गट वगळता राज्यातल्या इंडिया आघाडीमधले जे घटक पक्ष आहेत ते जवळपास सगळेच पक्ष या पदयात्रेसाठी म्हणून सहभागी झालेले होते. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांची अनुपस्थिती देखील चर्चेचा विषय ठरलेली आहे या पदयात्रेत. ठाकरे गटातले नेते किंवा पदाधिकारी का उपस्थित नाहीत असा सवाल देखील यावेळेला विचारण्यात आलेला होता. पण जो मूळ मुद्दा आहे, पदयात्रा इंडिया आघाडीतल्या नेत्यांनी काढलेली होती, पोलिसांनी ती रोखली परवानगीच्या मुद्द्यावरनं आणि त्यानंतर आता पदयात्रा काढणारे हे इंडिया आघाडीच्या घटक पक्षांमधले जे नेते आहेत, पदाधिकारी आहेत, ते आता आक्रमक झालेले आहेत. या पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण देखील सध्या आपल्या सोबत आहेत. चव्हाण साहेब, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. इंडिया आघाडीची पदयात्रा पोलिसांनी रोखलेली आहे, परवानगीच्या मुद्द्यावरनं ही पदयात्रा रोखल्याचं समजत आहे, आपली पहिली प्रतिक्रिया. मला वाटतं की जेव्हा ज्या वेळेला अशा प्रकारचा पदयात्रा किंवा आंदोलनाचा कार्यक्रम असतो तेव्हा पोलिसांना विनंती केलेली असती, परवानगी मागितलेली असती. अनेक वेळा पोलीस लेखी परवानगी देत नाहीत पण त्यांना मूक संमती असते. त्यामुळे तशा प्रकारचा आता मला वाटतं वर्षा गायकवाडांनी लेखी परवानगी घेतली होती की नाही मला माहिती नाही, पण लोकशाहीमधला आमचा संविधानक मार्ग आहे प्रोटेस्ट करायचा, आंदोलन करायचा, सरकारचे डोळे उघडायचा आणि त्याला बंद करणं म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्यासारखं आहे. नाही चव्हाण साहेब, काही वेळापूर्वी वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया देखील दिली न्यूज 18 लोकमतला. त्यांचं असं म्हणणं होतं की एक प्रकारची दडपशाही सुरू आहे, शांततेत ही पदयात्रा सुरू होती, मग पोलिसी बळाचा वापर करून रोखण्याची गरजच काय? नाही, जर परवानगी असेल बरं. आता ही पदयात्रा कुठल्याही शांततेचा भंग करणारी नाही किंवा ही हिंसात्मक कारवाई आम्ही करत नाहीये, काही दंगा, जाळपोळ, सडक, रस्ता बंद वगैरे काहीच करत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये सरकारने ही पदयात्रा थांबवायचं काही कारण नाहीये. एकच कारण आहे की सरकारला भीती वाटते की जनतेमध्ये जो प्रक्षोभ आहे सरकारच्या विरोधामधला तो प्रकट झाला तर त्यामध्ये आणखी तो प्रक्षोभ वाढेल, म्हणून तो प्रकट होऊ देऊ नये असं शासकीय किंवा पॉलिटिकल राजकीय नेतृत्वाचा निर्णय आहे, तो प्रशासनानं अंमलात आणलेला आहे. बरं चव्हाण साहेब, आणखीन एक मुद्दा, तो म्हणजे या पदयात्रेत ठाकरे गटातले नेते किंवा पदाधिकारी उपस्थित नव्हते असं देखील बोललं जात आहे. काय नेमकं आपल्याला कारण वाटतं यामागचं, काय नेमकं कारण असू शकेल? आता ती कशी आयोजित केली होती मला माहिती नाही. ती काँग्रेसची फक्त पदयात्रा होती का महाविकास आघाडीची होती, मग त्यामध्ये राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे काही लोक होते का नव्हते याची मला माहिती नाही. पण हा जनसंवाद यात्रेचा कार्यक्रम राज्यभरात चाललेला आहे. ठिकठिकाणी आम्ही महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, भ्रष्टाचार याबद्दल आम्ही जनतेचं लक्ष आकृष्ट करायचा प्रयत्न करतोय आणि सरकारला ते नको आहे. बर चव्हाण साहेब, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण होते आपल्यासोबत फोन लाईनवरनं आणि त्यांनी या सगळ्या पदयात्रेमागची भूमिका देखील सांगितली. शिवाय राज्य सरकार आणि केंद्र सरकार इंडिया आघाडीला आता
घाबरत असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. एक प्रकारची दडपशाही सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय. एका ब्रेकसाठी आपण थांबूया, बघत रहा न्यूज 18 लोकमत.